आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. एकीकडे मुंबईत पावसाचा जोर कायम आहे तर कोकणात धरण फुटून अनेकांचा नाहक बळी गेलाय. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातील आजही सगळी धरण कोरडी ठाक आहेत. एकही धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला नाहीये. मराठवाड्याची तहान सध्या मृत साठ्यावर भागवली जाते. मराठवाड्यात पेरणी योग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या खोळंबल्या. जून महिना सुरू झाला की या महिन्यात शेतकरी पेरणीच्या लगबगीला लागतात. मात्र या वर्षी जुलै उजाडून देखील पाऊस नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झालाय. मराठवाड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडलाय, मात्र अद्यापही औरंगाबादसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षाच आहे. इकडच्या धरणात पाणीसाठा 0% पेक्षा खाली गेला आहे. जिल्ह्याची तहान मृत झालेल्या साठ्यातून केली जाते. मराठवाड्यातल्या 11 मोठ्या धरणात सध्या -10.34% पाणी साठा आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईत जरी पाऊस धोधो पडत असला तरी मराठवाड्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर एक तालुका असून बरेच मोठमोठे शहर अमळनेरशी जोडले गेले आहेत. मात्र सध्या याच अमळनेर बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळा असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, म्हणून संपूर्ण बस स्थानक चिखलमय झालेले आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसते. ऐन बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे बस स्थानकात जायचे तरी कसे असा प्रश्न प्रवासी करत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण बेलवडी येथे गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. तर हा रिंगण सोहळा पाहून भाविकांच्या डोळ्याचं पारण फिटलंय. संसार येथील मुक्कामानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याचे पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात आगमन झाले. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अश्वरिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्याचे रिंगण झाले. त्यानंतर टाळकरी विणेकरी तुळशी वृंदावन धारक महिला झेंडेकरांचे रिंगण पार पडले. विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना सर्वच अबाल वृद्धांचे भान हरपले. दरम्यान वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्यादरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमाचे दर्शन घडवले. मानाच्या अश्वरिंगणाला सुरुवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा तुकारामाचा एक जयघोष केल्याने अवघे आसमंत दुमदुमले. अश्व पुढे जाताच त्यांच्या चरणी असणारी रजभाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला पुरुषांनी फुगड्यांचे फेर धरले, तर कुणी टाय मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कुणी लहान थोर नाही या भावनेने प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडत होते. महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना बंद करून DCPS व NCPS ही अन्यायकारक पेन्शन योजना लागू केली आहे. ही योजना कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय घातक व अन्यायकारक असून 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या नियुक्ती सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क या संघटनेच्या वतीने बुधवारी हदगाव तहसीलदार कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. पेन्शन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. महाराष्ट्र शासनाने 2005 नंतरच्या कर्मचाऱ्याला पेन्शन बंद करून खूप मोठा अन्याय केलेला आहे, त्यांचं भविष्य असुरक्षित केलेलं आहे. त्याच्या विरोधात वेळोवेळी विविध संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनक संघटन गेली 4 वर्षे झालं मुंबई असो नागपूर असो विविध अधिवेशनावर वेळोवेळी आंदोलनं केली, तरी बी हे सरकार त्याला काही दखल घेत नाही आहे. हे शासनाने ही आमची मागणी लवकरात लवकर परिपूर्ण करावं, जर नसेल तर पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद पाडण्याची ताकद आम्ही या सर्व संघटनेच्या वतीनं सरकारला आम्ही सांगू इच्छितो की मध्यवर्ती कर्मचारी संघटना आहे,
20 ऑगस्ट पासून बेमोद संपावर जाण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याचं पत्रक आम्ही आत्ताच तहसीलदार मॅडमना यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे. तरी शासनाने मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की आमची जी काही कर्मचाऱ्याची मागणी आहे ती परिपूर्ण करावी ही विनंती. यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंद करखिले, तालुका अध्यक्ष संतोष देवडे, जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे, तामसा कृषी सहाय्यक अशोक खरात यांच्यासह विविध संघटनेचे कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई डेस्क. सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून अमळनेर तालुक्यात असलेले पिळवदे गावातील एका तरुण शेतकरी दाम्पत्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ व्यक्त केली जाते. लोटल रामराव पवार तसेच सुनीता लोटल पवार अशी आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीची नावे आहेत. सततच्या नापिकीमुळे लोटल परिवार यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, विकास कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच खासगी सावकाराचे मोठे कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून बोललं जात आहे. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवेचनेतून या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले. सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीत टाकलेला खर्चही निघत नव्हता. आता पुन्हा कर्ज घेऊन पेरणी करणे अशक्य असल्याने पवार दाम्पत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. या दाम्पत्याचा मोठा मुलगा 8वीला असून लहान मुलगा 4वीला आहे. लोटन यांच्यावर आई व 2 विधवा बहिणींची जबाबदारी होती. त्यांच्या मृत्यूने लोटन यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मालाड भिंत दुर्घटनेमध्ये भिंती लगत असलेल्या शर्मा कुटुंबांचं घर उद्ध्वस्त झालं आहे. या दुर्घटनेमध्ये 7 महिन्याचा आयुष आणि त्याच्या आईची ताटातूट झाली होती. मात्र चिमुकला आयुष वाचला असून अखेर 22 तासानंतर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात माय लेकरांची भेट झाली आहे. दुर्घटनेच्या काळ रात्री सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला आणि त्या प्रवाहामध्ये सर्वजण दूर फेकले गेले. यामध्ये चिमुकला आयुष आणि त्याची आई ज्योती पासून दुरावला गेला. यामध्ये चिमुकला आयुष त्याच्या आईपासून दुरावला गेला. सर्वांची ताटातूट झाली. ज्योती यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेच्या अखेर 22 तासानंतर आयुष बचावल्याची बातमी त्यांना समजली. त्यानंतर ज्योती आणि यांचे पती उत्तम शर्मा आणि त्यांचे काही नातेवाईकांनी आयुषची ओळख पटवली. यानंतर शताब्दी रुग्णालयात सर्वांची भेट झाली असल्याचे ज्योतींनी सांगितले. तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. या धरणाच्या 12 दरवाजांमधून प्रतिसेकंद 778 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे खानदेशातील जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला. गेल्या काही दिवसापासून विदर्भ तसंच मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पातळीत 2.5 मीटर तर तापी नदीच्या पातळीत 0.5 मीटरने वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्याने नदी पात्रात पाणी सोडल्याने तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावातील पाणी योजनांना या पुराचा फायदा होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे शाखा अभियंता NP महाजन यांनी सांगितले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. यामुळे त्रस्त झालेल्या कणकवलीकरांच्या रोषाचा फटका उर्वरित महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसलाय. महामार्गाच्या दुरवस्थेसाठी शेडेकर यांना जबाबदार धरत आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गड नदीवरील पुलावर बांधून ठेवले. तसेच महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंतांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी त्यांना चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. काय करावं छत्री
गेल्या काही दिवसापासून कोकणात पावसाचा जोर वाढलाय. या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून अनेक ठिकाणी खड्डे झाले. दरम्यान महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर गुरुवारी आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या समोर व्यक्त केला. औरंगाबाद येथे तपासात असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्याचे लाचखोर उपनिरीक्षकासह त्याच्या सहकार्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गजेंद्र इंगळे असं या लाचखोर उपनिरीक्षकाचं नाव आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्याकडे एका प्रकरणाचा तपास होता. त्यामध्ये मदत करून आरोपी न करण्यासाठी उपनिरीक्षक इंगळे यांनी 30,000 रुपयांची मागणी केली होती व ते पैसे त्यांच्या सहकारी समीर नासिर पठाण याला स्वीकारण्यास सांगितले होते. पैसे स्वीकारताना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना अटक केल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक त्याला गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी व तपासात मदत करण्याकामी पी एस आय इंगळे पोलीस स्टेशन गंगापूरचे 30,000 रुपये लाचेची मागणी करत आहे. त्या तक्रारीस अनुसरून आम्ही काल रोजी व आज रोजी त्या तक्रारीची शहानिशा केली. त्यानुसार पी एस आय इंगळे यांनी 30,000 रुपये लाचेची मागणी केली. ती लाचेची रक्कम त्यांनी खाजगी इसम समीर नासिर पठाण राहणार गंगापूर यांच्याकडून यांच्या मार्फतीने स्वीकारलेली आहे. त्यानंतर आम्ही गजेंद्र तुळशीराम इंगळे पी एस आय पोस्ट नेमणूक गंगापूर व समीर नासिर पठाण खाजगी इसम या दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई चालू आहे. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद शहरात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी महापालिका आयुक्ताच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. एवढंच नाही तर पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी राज्यमंत्री अतुल सावे यांना पालिकेत धाव घ्यावी लागली. विशेष म्हणजे ज्या भागात गंभीर पाण्याचा प्रश्न आहे त्या भागातूनच सावे निवडून आले होते. आज पाण्यासाठी ते बसलेले आहे आणि आज माझ्या वॉर्डामध्ये 10 दिवस आहे पाणी आलेलं नाही आणि वॉर्ड नंबर 80 जो माझा वॉर्ड आहे यामध्ये 100% लोक टॅक्स भरतात, ॲडव्हान्स टॅक्स भरतात आणि एवढं करूनही हे प्रशासन त्यांना वेळेवर पाणी देत नाही. 10 दिवस झाले तरी अजूनही पाण्याचा थेंब नाही किंवा पाणी कधी येईल याची वेळ नाही आहे. वारंवार यांच्याकडे वेगवेगळे आंदोलनं केले, वेगवेगळ्या माध्यमातून यांना मागण्या केल्या तरी हे प्रशासन दुर्लक्ष करतं आणि नागरिक जर यासाठी काही आवाज उठवायला गेले तर नागरिकांवर गुन्हे दाखल करतं. ही दडपशाही यांची जी आहे ही जास्त दिवस खपवून घेतले जाणार नाही. गेल्या बऱ्याच दिवसापासून मनीष देव मुंडे या जवळनगरच्या नगरसेवक आहेत. आमच्या या भागातनं एक मोठा नाला त्या ठिकाणी जातो आणि त्या नाल्यावरती बऱ्याच ठिकाणापासून बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण होतं. त्या अतिक्रमण आम्ही काढण्याकरता मागच्या 2 वर्षापासून पाठपुरावा केला आणि आता पाठपुरावा केल्यानंतर काही अतिक्रमण हटली आणि त्या नाल्याचं काम सुरूसुद्धा केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून आम्ही मागणी करतो की त्यांचे काम थांबलं, ते नाल्याचं काम त्यांनी पूर्ण करावं. फक्त 2 महिने त्या नाल्याचं काम चालू होतं, मात्र त्यानंतर नाल्याचं काम बंद झालं होतं. ते नाल्याचं काम ताबडतोब पूर्ण करावं, त्या ठिकाणी कुठलाही जीवितहानी होऊ नये. मागच्या वर्षी एक नागरिक त्या ठिकाणी वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला, मात्र परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी नाल्याचं काम करावं म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. गेल्या 10 वर्षापासून शहरातील अनेक भागात प्रचंड पाणी टंचाईच्या संकटाला नागरिक सामोरे जात आहे. त्याला सत्ताधारी सेना भाजप सदस्यांच्या हेकेखोरपणा जबाबदार आहे. मात्र नागरिकांचा संयम तुटल्याने त्यांचाही नाईलाज झालाय. दरम्यान आयुक्त दालनात राज्यमंत्री व भाजप सदस्यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेतली व शहरातील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवण्याचा पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आले. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. महाराष्ट्रात प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी औरंगाबाद शिक्षण उपसंचालनाच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
सध्या महाविद्यालयांना 40% केंद्रीय पद्धतीने भरती करण्यास परवानगी मिळाली असताना त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाहीये. तर काही महाविद्यालयात नेटसेट पास प्राध्यापकांना नोकरी लावण्यासाठी लाखो रुपये उकळत आहेत, जे सामान्य कुटुंबियातून आलेले गुणवत्ताधारक प्राध्यापकांना शक्य नाहीये. अशा बेरोजगार प्राध्यापकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. राज्य सरकारनं आता शिक्षण भरती जी होत आहे ती शिक्षण भरती केंद्रीय पद्धतीने व्हावी ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची मागणी आहे. कारण की काही दिवसापासून आपण बघतोय तर प्राध्यापक भरतीसाठी संस्था चालक अलादान रक्कम मागताय, लाखाच्या घरात विद्यार्थ्यांना प्राध्यापकाकडून हे होत आहे. त्यामुळं जो गरीब घरातला होतकरू प्राध्यापक जो होऊ इच्छितो तो काही कारणास्तव होत नाही, त्यासाठी ती शिक्षण भरती राज्यस्तरीय केंद्रीय स्तरीय पद्धतीने झाली पाहिजे व यामध्ये विद्यापीठात 100% भरती झाली पाहिजे. ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची मागणी आज महाराष्ट्र विद्यार्थी परिषद निदर्शन करते आणि त्या संदर्भात संभाजीनगरमध्ये उपसंचालकाचा कॅबिन समोर निदर्शन चालू आहे. महानगर मंत्री शिवाजी प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. महात्मा फुले नगर सूचक नाका येथे FDA सर्व नियम धाब्यावर बसवत निकृष्ट दर्जाची मिठाई बनवली जाते. अत्यंत घाणीच्या साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची मिठाई बनवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकंदरीत अशा घाणेरड्या पद्धतीने बनवलेल्या मिठाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचा खेळ सुरू आहे. आपी मालिक कोण आहे? ओनर कोण आहे? जरा किधर किधर भेटते माल आहे? मतलब कोण कोण सा उधार देते आप? कोण कोण सा इधर देते? मिठाई वाले को किसको सप्लाई करते? फेरी वाले जो साइकिल किधर भेजते? पान पट्टी पे कोई दुकान दुकान में देते हाँ कोई दुकान मिठाई वाले के पास जाते ना किलो देते एकंदरच केडीएमसी आरोग्य विभागातील अधिकारी करतायत तरी काय आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई कधी होणार असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. तर आपला जो सूचक नाका आहे ना कल्याणचा इष्टचा हा तिथे महात्मा फुले नगर आहे हा त्या एरियामध्ये प्रचंड गटाराच्या बाजूला त्या कारखाने आहेत मिठाई बिठाई बनवण्याचे अत्यंत घाणेरड्या परिस्थितीमध्ये आहे. कळलं ना? त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा केडीएमसीचा नाही FDAचा कोणतेही परवानगी नाही त्यांच्यावर. अशावर काय करणार आपण? आपण कधी कारवाई करणार त्यांच्यावर? काय तिथे म्हणजे कारखाने आहेत मिठाई बनवण्याचे कारखाने आहेत आणि गटाराच्या कडेला आहे तिथे अत्यंत घाणेरडेपणा आहे. माश्या बसलेल्या आहे, कुत्रे झोपलेले ते मिठाईच्या पुड्यांवर आणि तिथे ती लोक बनवतात. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे परमिशन नाही. परमिशन नसली तरी चालेल पण त्यांच्याकडे इतका घाणेरडेपणा आहे का ते इतके लोक रोगराई पसरेल पावसाळ्यामध्ये. अरे आपण एक लेटर द्या उद्या. आम्ही लेटर देणार नाही, आम्ही आमची बातमी लावतोय आज तुमच्या माहितीसाठी. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा उद्या असं माझं म्हणणं आहे. बातमी लावा कारण हे फूड विभाग अन्न निरीक्षक आणि फूड डिपार्टमेंटचं काम आहे. आपल्या महानगरपालिकेचे नाही का त्याच्यावर नियंत्रण? नाही, आपल्या महापालिकेत फूड ते अन्न वगैरे बनवतात ते आपलं काम नाही. FDA आपलं आरोग्य विभागाचं नाही. आरोग्य विभाग नाही आपल्याकडे महानगरपालिका. FDA डिपार्टमेंटने ते काळजी हे घ्यायचे. अच्छा, पण महानगरपालिका त्याच्याबद्दल काही दखल घेत नाही. तरी महापालिका पत्र द्या, आपण आरोग्य सांगून त्याच्या ते स्वच्छतेच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला. महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे ना त्याच्यावर? नाही, स्वच्छतेच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला. पण अन्न बनवणं आणि हे करणं ही जबाबदारी पोलीस आहे. FDA डिपार्टमेंट याच्यात नाही येते. याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांना विचारले असता ही आमची जबाबदारी नाही, तुम्ही अन्न आणि औषध विभागाकडे तक्रार करा असे सांगून जबाबदारी झटकली आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.